नमस्कार. बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. निळा रंग सागराचा, निळा रंग आकाशाचा, निळा रंग भव्यतेचा तितकाच गुढतेचा, अशा या निळ्या रंगाच्या रत्नाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नीलम याची प्राथमिक माहिती तर आपण घेणार आहोतच, त्याचबरोबर याच्याविषयी जे समज गैरसमज आहेत याविषयी सुद्धा आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. तर जाणून घेऊयात अनु मॅडमकडून नीलम या रत्नाविषयी. असं बघितलं तर नीलम रत्न हे काही लोक तर ह्याचं नाव घ्यायलाच घाबरतात, म्हणजे इतकं म्हणजे इतके गैरसमज ह्याच्याबद्दल पसरवले गेलेले आहेत की नीलम वापरायचं की नाही. काही लोकांना असं वाटतं की वापरले की आपलं काय लक बदलू शकतं, म्हणजे आयुष्यच बदलून जातं. तसा हा चमत्कारी रत्न आहे नीलम. नीलम रत्न जे आपण बघतो बघायला, हे ह्याच्यामध्ये जे कलर येतात हे दोनच कलर असतात खरं म्हणजे नीलमचे, एक तर डार्क निळा किंवा आकाशी कलर. अच्छा. हां, बाकी दुसऱ्या कुठल्याही कलरचे नीलम नाही आहेत. आणि हे पण कुरंदम जातीचा रत्न आहे, जसं की माणिक आहे, ज्या माणिक रत्नाची जात आहे तीच नीलम रत्नाची पण जात आहे. अच्छा. आणि हिऱ्यानंतर हा दुसऱ्या नंबरवर हार्ड स्टोन आहे, म्हणजे ह्याची हार्डनेस जे बोलतोय आपण 9 आहे. बरं. हां, आणि जे ह्याचे नाव आहेत आपण नीलमणी, इंद्रनील, संस्कृतमध्ये ह्याला इंद्रनील म्हणतात, मराठीमध्ये नीलम म्हणतात, आणि काही लोक याला नीळ म्हणून ओळखतात. जसं की आता फारसी अरबीमध्ये तुम्ही याकूत का, म्हणजे हा माणिक रत्नाच्या फॅमिलीमधून येतो. अच्छा. कुरंदम जातीचा, त्याच्यामुळे ह्याला याकूत म्हटलं जातं. आणि बाकी तर ह्याला नीळ निळा असंच बोललं जातं ह्या रत्नाला. आणि इंग्लिशमध्ये जे आहे ब्लू सफायर, सफायर ब्लू कलरचा निळा पुष्कराज. अच्छा. असं बोललं जातं ह्याला. आणि हा रत्न जे आहे थंड रत्न आहे, हा उष्ण रत्न नाही आहे. ह्याचा जसं की शनी ग्रह हा गुरु ग्रहापेक्षाही थंड ग्रह आहे आणि हा स्लो जाणारा ग्रह आहे, म्हणजे ह्याची जी गती आहे ती सर्वात कमी आहे. बर. हां, ह्याला प्रदक्षिणा करायला कुठल्याही ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीपर्यंत यायला 2.5 वर्ष लागतात. अच्छा. 2.5 वर्षाच्या कालावधी लागतात. आणि नीलम रत्न असं आहे की नीलम रत्न घातल्या घातल्या बरोबर तुम्हाला हा फळ द्यायला सुरुवात करतो. अच्छा. हा एकमेव रत्न जे आहे तो घातल्या घातल्या बरोबर तुम्हाला इफेक्ट दाखवायला चालू करतो, बाकी रत्नांना वेळ लागतं. 11 दिवस किंवा 3 दिवस किंवा 4 दिवस पण नाही, नीलम रत्न घातल्या घातल्याबरोबर लक्षात यायला लागतं. बर. त्याचे लाभ परिणाम शुभ अशुभ हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभव यायला चालू होतात. ज्याला हा लाभतो रत्न, म्हणजे जे घातल्याबरोबर त्याचे इफेक्ट, म्हणजे जे काम ते करतो, ज्याच्यामुळे जे दिव्य भक्ती जे म्हणतोय, सरळ मार्गाने जे चालणं म्हणतात, ह्याला वृत्ती मिळते. अच्छा. असं बोललं जातो की शनी ग्रहाला कुठलाही पाप चालत नाही, कुठलाही वाईट मार्ग आवडत नाही, तो न्याय देणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे नीलम रत्न पण जेव्हा तुम्ही योग्य कामासाठी वापरताय, ज्या ग्रहांमध्ये शनी कुठल्या घरात बसले त्यानुसार वापरताय, तर त्याचे तुम्हाला फळ छानच मिळणार. मनानं वापरलं तरच ह्याचा दुष्परिणाम होतो. अच्छा. त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्यापूर्वी असा ह्या चमत्कारिक हे जे रत्न आहे ते कुठं सापडतं आणि ते कशा फॉर्म मध्ये असतं? ह्या रत्न भारतामध्ये सेलम आणि काश्मीरमध्ये हा सापडतो. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठेवर ह्याचे खनी आहे, तिथंही हे रत्न सापडतो. आणि भारतामध्ये बऱ्यापैकी सर्वात छान जातीचा नीलम काश्मीरमध्ये मिळतो. अच्छा. ज्याची डिमांड खूप आहे, म्हणजे तो हिऱ्यापेक्षाही जास्त मागाचा रत्न जे आहे ते तुम्हाला काश्मीरमध्ये मिळून जाईल. हां. आणि दुसरं म्हणजे आपला सिलोन, सिलॉनमध्ये जे श्रीलंका म्हणतो आपण, तिथं रत्नापुरामध्ये त्याचे खनी आहेत, तिथंही हा रत्न मिळतो, पण त्या रत्नाला इतकी चमक नसते.
म्हणजे बऱ्यापैकी त्याला चमक देण्यासाठी हीट चा वापर केला जातो. हा आफ्रिकेमध्ये मिळतो, ब्रह्मामध्ये म्यानमार जिल्हा आपण म्हणतो तिथं हे रत्न खूप सुंदर मिळतात. म्यानमारमध्ये जे ब्रह्मा म्हणून फेमस आहे रत्नांसाठी, तिथं माणिक आणि नीलम हे उच्च प्रतीचे मिळतात. बरं. आणि त्यांचं खूप सुंदर म्हणजे ते रिझल्टलाही खूप छान आहेत. त्याचबरोबर अमेरिकामध्ये, अमेरिकामध्ये काही ठिकाणी ह्याचे खनी आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये, रशियामध्ये नीलम रत्न अवेलेबल होते. अच्छा. वेगवेगळ्या ठिकाणी आफ्रिकामध्ये म्हटले की आपलं आफ्रिकामध्ये, आफ्रिका खनीमध्ये जांबिया आहे, तिथं हे रत्न जास्त मिळून जातात. मोझम्बिक, मोझम्बिकचे पण नीलम डार्क कलरचे असतात, त्याला कलर जास्त गळत देतो निळसर कलर. आणि थायलंडमध्ये एक दोन ठिकाणी आहेत तिथंही नीलम रत्न उपलब्ध होतो, पण तो दूषित नीलम जास्त मिळतात तिथं, म्हणजे तितकं ते क्वालिटी वाईज छान नसतात. अच्छा. थायलंडमध्ये होतात काही गोष्टी म्हणजे रत्नांवर प्रयोग होतात. तिथं रत्नांचा खूप मोठा ट्रेड सेंटर आहे. बर. जिथं एकाच छताखाली 5-10 हजार तुम्हाला दुकानं मिळून जातात रत्नांची. बर. थायलंडमध्ये इथं बाहेरचे सर्व देशाचे लोक रत्न विकतात. तिथं त्यांच्याही काही ठिकाणी रत्नांचे जे आहेत ते निघतात. नीलम, पुष्कराज हे मिळून जातात. अच्छा. ज्याला आपण बँकॉकचा नीलम म्हणतो. अच्छा. ठीक आहे. ते कुठं कुठं मिळतात हे आपण बघितलं, पण शनी ग्रहाशी ह्याचा संबंध जोडलेला आहे. हो. तर शनी कोणत्या स्थानामध्ये असावा किंवा कोणत्या लग्न राशीत असावा किंवा कोणत्या नक्षत्रात असावा तेव्हा हे आपण परिधान करू शकतो. हे बघा, आता हे शनीची जी राशी आहे ते दोन राशी आहेत आपले, कुंभ आणि मकर राशी. मकर राशीमध्ये शनी स्ट्रॉंग असतो, खूप छान काम करतो. कुंभ राशीमध्ये दुय्यम प्रकारे काम करतो. हां. त्याचप्रमाणे शनीचे जे नक्षत्र आहे ते तीन आहेत, पुष्य नक्षत्र, अनुराधा नक्षत्र आणि उत्तर भाद्रपद नक्षत्र. अच्छा. ह्या तिन्ही नक्षत्राचा स्वामी हा शनी आहे. अनुराधा नक्षत्र वगैरे म्हणजे तुळ राशी, वृश्चिक राशी. वृश्चिक राशी, वृश्चिक राशीचं नक्षत्र. त्याचप्रमाणे हे रत्न जेव्हा आपण कुंडलीमध्ये बघतो, लग्नेशच्या हिशोबानं बघितलं जर कुंडलीमध्ये, तर ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये लग्न मेष असतो ते लोक शनी नीलम वापरू शकतात. अच्छा. का? म्हणजे ह्याचा जर लग्न मेष असेल तर ऑटोमॅटिकली त्याच्या 10व्या घरात शनी आहे. अच्छा. तर तो तिथं तो काम छान करतो. अच्छा. ती लोक ज्यांचा लग्नेश मेष आणि ज्यांचा लग्नेश तूळ आहे, तूळचा शनी हा प्रिय मित्र आहे शुक्राचा. त्यांचा दोघांचा राज मैत्री होते. अच्छा. राजयोगाची मैत्री. तर ह्या लोकांनीही वापरू शकतात. वृषभ राशी, वृषभ राशीमध्ये शनी जे आहे ते 9व्या घरात येतो. त्यांनीही वृषभ लग्नामध्ये त्यांनीही नीलम वापरू शकतात. मिथुन, ज्यांची राशी मिथुन आहे, ह्या लोकांनी पन्न्याबरोबर नीलम वापरावं. अच्छा. लग्नेशमध्ये जर असेल का, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा 7वा आणि 9वा घरात शनी येतो. हा. त्याचप्रमाणे तुम्ही जर ज्यांच्या कुंडलीमध्ये, आता आपण बोलले लग्नेश हिशोबानं बोलले, तसंच 14, 7वा, 11वा आणि 10वा किंवा 5वा घर शनीचा असेल तर त्यांनी नीलम वापरू शकतात. अच्छा. ठीक आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी नीलम वापरू नये शक्यतो बघून. का? म्हणजे वृश्चिक राशीमध्ये शनी जे अष्टमेश 8व्या घरात येतो, ज्यांचा लग्नेश तुम्ही बघून वापरू शकता. अच्छा. पण आता आपण बोलताना म्हणालो की अनुराधा नक्षत्राला चालतो, मग तेव्हा बघून महादशेच्या वेळेस नक्षत्र कसे आहे. जन्माचे जेव्हा नक्षत्र तुमचे, आता अनुराधा नक्षत्रात तुम्ही जन्माला आले म्हणून तुमचं ते नक्षत्र तिथे लिहिलंय गेले, पण जसं जसं वेळ बदलतो त्याचं तसं तुमचा बदलत असतात. अच्छा. महादशा जे आपण बोलतोय की हे संपते, दुसरी लागते, मग दुसऱ्या ग्रहाचा प्रभाव पडत असतो त्यानुसार. अच्छा. म्हणजे ठराविक काळासाठी तो आपण वापरू शकतो. शनी मंगळचा शत्रुग्रह आहे,
त्यामुळे वृश्चिक राशीमध्ये शनी हा तीर्व जे वाईट इफेक्ट देतो त्याच्यासाठी वापर. कर्क राशीमध्ये चंद्र शनी ह्यांचाही विरोध आहे म्हणून वापरू नये. सिंह राशीमध्ये बघून राशी सिंह आहे जर तिथं लग्न मेष असेल तर वापरू शकतात, लग्न तूळ असेल तर वापरू शकतात. तसंच वृश्चिक राशीमध्ये जर तुमचं लग्न तूळ आहे तर तुम्ही वापरा, मिथून आहे तर वापरू शकताय. तेव्हा तुमचे घर बदलतात, तुम्ही जेव्हा लग्नेश ती मिथून आला की तिसरा घर त्यानुसार ते शनीची मांडणं होते, तुम्ही वापरू शकता. अच्छा, ह्या अनुसार बघूनच वापरावं. अच्छा, मग ज्यांच्या राशीमध्ये शनी उच्च आहे जसं तुम्ही मकर कुंभ म्हणालात किंवा तुळला चालतो मेष लग्नाला चालतो, तर जेव्हा आपण निळ जरी आपण घालतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक जाणवतात? जिथं तुम्ही लगेच फळं देतो असं म्हणतो तर काय जाणवतात? काही वेळेस जेव्हा तुम्ही कुठल्या परिस्थितीत वापरताय नीलम, नीलम जेव्हा वाईट परिस्थितीत एखादा ग्रहाला ते सूट होतोय आणि ते वाईट परिस्थितीत वापरतो तर ह्याच्यामध्ये अचानकपणे बोलतोय की नाही आपण धनाची वृत्ती होणे, कामं जी होतच नव्हती ती कामं सोप्या पद्धतीनं लवकरात लवकर होणे आणि असल्या काही घटक तयार होतात, असल्या काही बोलतोय ना आपण एक तयार होते आपल्या परिस्थिती तयार निर्माण होते ज्याच्यामुळे जी कामं होतच नव्हती ती होऊन जाणार. कुणाचं समजा घर संबंधी काम होतच नाहीये, नीलम वापरलं आणि त्यांना ते सूट करतो तर त्या माणसाचे जे दुःख जे त्रास होते ते हे करतो निघून जातात, तिचा निवारणा निघतो. अच्छा, आणि नीलम एक असं हे पण आहे नीलम घातल्यामुळे की तू समोरचा व्यक्ती जर तिच्यावर वाईट दृष्टी टाकतोय किंवा जादू उठवणं काही करतो तर ह्याच्यावर इफेक्ट होत नाही. अच्छा, ह्याच्यातनं पण त्याची रक्षा होते. आणि काही वेळेस तुमचे ते आजारपणी वापरतात काही लोक ज्यांना खूप लांब आजार आहेत, काही कोमामध्ये गेलेत, जे मेंदूचे जितके पण आजार आहेत फिट येतात. काही वेळेस जे काही झोपूनच आहेत, काही अचानक ॲक्सिडेंटली ते ICU मध्ये आहेत आणि काही रिस्पॉन्सच देत नाही, अशा पेशंटाच्या उशीखाली पण नीलम ठेवले की लवकर इफेक्ट होते. अच्छा, आणि ह्या ही तर गोष्ट घडलेली आहे. एक दोन वर्ष झाले माझे कस्टमर होते पोलीस लाईनमध्ये, त्यांनी त्यांच्या वेळीस ते म्हणजे ॲक्सिडेंटली ते ॲक्सिडेंट झालेला तेव्हा ते ICU मध्ये होते, त्यांची फॅमिली काही वय पण त्यांचं 35 इयर्स असं काहीतरी, तेव्हा त्यांना डॉक्टरांनी नो गॅरंटी सांगितलेली. तेव्हा त्यांची कुंडली माझ्याकडे जेव्हा आली तर मी बोलले होते त्यांना की ते राहणार व्यवस्थित होऊन जाईल, रिकव्हरी होणार, त्यांची आयुष्य आहे त्यांच्या अजून काही असं दिसत नाही आहे. पण त्यांनी म्हटले की लवकर होशमध्ये येण्यासाठी काय करायचं, डॉक्टरांनी कॉमामध्ये कधी निघेल तेव्हा निघेल असं आम्हाला बोलले. ते ठेवल्यावर ते 15 दिवसात आले. अरे वा, आता त्यांच्यात मग नंतर इम्प्रूव्हमेंट होत गेला, चालत गेले, हे केले तर त्यांचा मला कॉल आलेला तेव्हा की आहेत आता बरे म्हणून. मग अशा काही गोष्टी घडतात. फक्त कसं की त्यांचं तुम्हाला माहिती पाहिजे की त्यांना योग्य आहे का. कुठलाही रत्न वापरताना ते योग्य असेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर होतो. नीलमचा असा अनुभव आहे की लवकर म्हणजे घातल्या एक क्षणी, आज तुम्ही शनिवारी धारण केला तर आजपासून तुम्हाला तिचे फळ दाखवायला चालू झालं. जेव्हा ते सूट होत नाहीये तेव्हा तुम्हाला स्वप्न पडणार, भीती वाटणार, तुम्हाला चेहऱ्याचे तुमचे हावभाव बदलणार, तुम्ही अस्वस्थ वाटणार, म्हणजे त्याचीही लक्षण लगेच आपल्याला दिसायला लक्षात येतं की हा घातल्यामुळे हा विचित्र वागतो, ते पण आपल्याला जाणू. तसं ते घातल्यानंतर ज्यांना ती शुभ फळ देणार असेल तर तसे पॉझिटिव्ह चेंजेस पण त्यांच्यात लगेच दिसत असते. ऍक्टिव्ह होणार, काही धडाडीचे निर्णय, फास्ट ग्रोथ. अच्छा, काही एकदम बोलताना ह्याच्याबद्दल एक कथा पण आहे की एक लाकडी चमचे ते विकणारा माणूस, त्याला ब्रह्मपुरी असं काहीतर ब्रह्मपुत्र नदीपाशी 132 कॅरेटचा नीलम असा दगड सापडला आणि त्यांनी ते आपल्या जवळ ठेवलं आपल्या बिझनेसच्या आणि तो खूप श्रीमंत झाला. अच्छा, असं एक कथा आहे पुस्तकामध्ये
जे आपले सुलभशास्त्र रत्नशास्त्रामध्ये ते आहेत, जे आम्हाला शिकवताना ते आजोबा आमचे बोलायचे की अशा गोष्टी घडलेल्या. नेपोलियन, नेपोलियन बोनापार्ट जेव्हा राजा झाला तेव्हा तिथले फादरनी त्याला दोन रत्न दिले नीलम. बर, त्यांनी त्याच्या आयुष्यात ते रत्नांना असं बोललं जातो की हातात ब्रेसलेट करून तो घातलत होता आणि त्याच्या बोटामध्ये करंगळीमध्ये पाचू होता. बर, आणि त्यांनी आयुष्यात ते खूप तो मोठा झाला, नाव झालं त्याचा. तसंच इंग्लंडच्या जे फॅमिली आहे, राजघराणा जे आहे, तिथं तर असली परताय की आपल्या बायकोला एंगेजमेंट रिंग म्हणून नीलम दिलं जातं. बर, ते लोक नीलम वेअर करतात, ते सूट होऊ दे नाही होऊ दे, ते प्रत्येक जे सून आहे त्याला दिलंच जातं. एंगेजमेंट रिंग दोघांची ही नीलम आहे. अच्छा, आणि माझ्याही अशी ऐकिवात एक गोष्ट होती की अमिताभ बच्चन यांनी सुद्धा नीलम धारण केल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठे बदल झाले. जेव्हा त्यांचा वाईट वेळ होता, फायनान्शियली त्यांना क्रायसिस आणि त्यांचा घर नीलम घ्यायची वेळ आली, तेव्हा त्यांना ते एका ज्योतिषशास्त्राने बोलले की तुम्ही नीलम वापरा. आणि वापरल्याबरोबर म्हणजे इतकं लवकर त्याचा इफेक्ट आहे की ज्या दिवशी वापरले त्यांनी घातले त्याच दिवशी त्यांना कोण बनेगा करोडपतीचा ऑफर आला, त्याचा चेक मिळाला आणि त्या चेकनं त्यांनी त्यांचं घर नीलम यायचं थांबलं. म्हणजे तिथून त्यांची जी सुरुवात झाली की अजूनही ते थांबलेले नाही आहेत इतके वयात. अच्छा, असे काही गोष्टी आहेत की घातल्या क्षणी म्हणजे आपण तशी परिस्थिती निर्माण तर होतेच आपल्या चांगलं होण्यासाठीची आणि तसेच आपण निर्णयही घेतो. तसेच अजून कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला चांगली फळं हवी असतील तर आपण नीलम धारण करावं? नीलम रत्न तुम्ही वापरताना लोखंडी व्यापार जे करतात, ज्यांचे फाउंड्री बिझनेस खूप आहेत, ज्यांना सतत काही शेतकरी अवजार लोखंडी शेती जमीनशी रिलेटेड, आणि दुसरं म्हणजे काही न्यायाधीश असतात, ही लोक ज्यांना स्पष्ट बोलून कामं जे करतात, काही वरचे पोस्टवर जे असतात बँकिंग क्षेत्रामध्ये, ह्या लोकांनी जेव्हा नीलम वापरतात, हॉस्पिटलमध्ये एक हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जे सर्जन असतो त्याचा काम काय ते सर्जरी करणे लोखंडाशी, जे इन्स्ट्रुमेंट तो यूज करतो, त्यांनी ही नीलम वापरू शकतात. त्यांच्यासाठी नीलम काय आहे, शांतपणे विचार करून तुम्ही जे काम करताय त्याच्यात शनी तुम्हाला उच्च प्राप्ती देतो. अच्छा, शनीला खोटं आवडत नाही, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये खरं बोलून काम करायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे कष्ट करून काम करायचं आहे, जितकं तुम्ही कष्ट करताय त्याच्यानंतरचे फळ तुम्हाला भरपूर मिळून जातात. अच्छा, त्याच्यामुळे जसं तुम्ही आता म्हणालात बोलताना की तुळ राशीचा म्हणजे शुक्र जो आहे तो मित्र राजयोग आहे त्याचा शनीशी, तर तुळ राशीच्या व्यक्तींनी जर हिरा घातला तर त्याच्याबरोबर ते नीलम परिधान करू शकतात. करू शकतात. अच्छा, तसंच हिऱ्यासारख्या अजून कोणती रत्न आहेत की जी आपण नीलम बरोबर परिधान करू शकतो? नीलम बरोबर तुम्ही जेव्हा परिधान करताय तेव्हा पाचू, हिरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं गोमेद, लसण्या. अच्छा, राहू केतू शुक्र हे जे आहेत आणि बुध हे शनीचे मित्र ग्रह आहेत. अच्छा, बाकीचे जे आहे ते सम आहेत. गुरुशी त्याचा म्हणजे मध्य, ना शत्रुत्व आहे ना मैत्री आहे, असं संबंध आहे. त्याच्यामुळे गुरु जेव्हा नीलम वापरतात त्याच्याबरोबर तुम्ही पुष्कराज वापरू शकता, त्याचा काहीही तुम्हाला वाईट ही फळ मिळणार नाही आहेत किंवा चांगली आहेत. जे आपलं आहे त्या ते आपले आपले कार्य करणार, गुरु आपलं कार्य करणार, शनी आपलं कार्य करणार. अच्छा, ते कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. अच्छा, राहिलं हे माणिकचं, काही वेळेस काही कुंडलीमध्ये जेव्हा आम्ही बघतोय अभ्यास करतो तर किंचित जेव्हा योग्य असेल तर आम्ही माणिकाने नीलम वापरण्याचा सल्ला देतो. अच्छा, सगळ्यांनीच वापरावं हे नाही आहे की हे पण वापरतो ते काय आहे की शास्त्र हे म्हणतो की सूर्यचा पुत्र शनी आहे हा शास्त्र बोलतो आणि त्यांचा दोघांचा जमलेला नाही, दोघे शत्रू आहेत, त्याच्यामुळे असं बोललं जातं की शत्रुत्व निर्माण होतो दोघे एकत्र वापरल्यामुळे. असं काही नाही आहे, ग्रह आपलं आपलं काम करतात. शनी जाऊन सूर्याला त्रास देणार नाही किंवा सूर्य जाऊन शनीला नाही, तो त्याचं काम करणार, हे याचं काम. फक्त कसं कुंडलीमध्ये बघून
नाहीतर सगळेच रत्न एकत्र घाला हे काही हे नाही आहे, काही तुम्ही घाला असं शास्त्र नाही आहे. योग्य आहे तितकंच तुम्ही वापरा ज्याला गरज आहे. जिथं शनी तुमचं अस्थिर आहे, छान घरात तर आहे, चौथ्या घरामध्ये आहे, आणि इथं असूनही तुम्ही तुमच्या कार्यामध्ये तुमच्या कामामध्ये यशच नाही आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं निर्णय घेता येत नाही आहे, काही ना काही अडचणी आहेत, तब्येतीचे तक्रार आहेत, त्यांनी मग नीलम वापरावंच. म्हणजे तिथं ते शनी कमीच होते ज्याच्यावर त्याची हे पडते, सावली पडा लागल्या त्या ग्रहाची, त्याच्यामुळे किंचित तो व्यवस्थित काम करत नाही आहे, म्हणून तुम्ही नीलम वापरावं. अच्छा, म्हणजे आपण आपल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या रत्नांविषयी माहिती घेतो, त्याच्यामधून बऱ्यापैकी अभ्यास होतोय, पण जर तो आपल्याला खरंच धारण करायचा असेल कोणतंही रत्न, तर योग्य व्यक्तीचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे. नीलम या रत्नाविषयी जाणून घेऊयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.